जुन्या भिडी घरकुल येथील एका रिक्षा चालकाने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। याबाबत हकीकत अशी, पीडित विवाहित महिला महबूब शेख याच्या रिक्षात बसली असता रिक्षा चालकाने या विवाहित महिलेची वैयक्तिक माहिती विचारून त्या महिलेच्या घराजवळ येण्यास सुरुवात केली। त्यानंतर एका किराणा दुकानात संबंधित महिलेचा हात पकडून विनयभंग केला। याबाबत पीडित महिलेनं रिक्षा चालक महबूब शेख याच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पीडित विवाहित महिलेनं याबाबत अधिक माहिती दिली। एकदा मी चुकून एका रिक्षात बसले होते आणि जाताना ते रिक्षावाल्याने मला पर्सनल विचारले, घरात कोण आहे, काय नाही, कुठं राहता तुम्ही, हे सगळं विचारून मग ते मी काय सांगितलं त्याला, मग माझं घर आलं म्हणून मी उतरून मग गेले। मग नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी रोज तर तिथे येऊन रोज कुरकुरे वगैरे घेत होतं ते, मग असंच बोलत होता, मग मी पण गप्पा बसले। मग एकदा असंच त्यांनी येऊन कुरकुरे घेताना कुरकुरे घेऊन पैसे देताना माझा हात धरला त्यांनी घट्ट। दरम्यान घटनेची माहिती मिळताच हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी पीडित महिलेची भेट घेतली। यावेळी त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। महिलेला चेडलेला प्रकरण आहे, तुम्ही या असं माहिती मिळताच आम्ही हिंदू राष्ट्र सेनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या घटनास्थळी गेलो आणि ते ताई यांनी त्यांच्या मिस्टरांना भेटलो की काय प्रकार आहे। तर 2 दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे की त्या एका महबूब शेख नामक रिक्षा चालकाने त्या महिलेला पर्सनल माहिती विचारून 2-3 दिवसापूर्वी पर्सनल माहिती विचारून आणि त्यांच्या दुकानात काहीतरी विकत घेण्याच्या दृष्टिकोनातून जाऊन त्या महिलेला चेड हात पकडून ओढण्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे हे किती गंभीर प्रश्न आहे, या JRE वरती एकाच समाजातल्या लोकांनाच असं का दुर्बुद्धी सुस्ती की आपल्या हिंदू महिलांना हिंदू मुलींना टार्गेट करण्याचा।